नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आरोग्य विभाग भरती जिल्हा परिषदसाठी आपण जे काही मित्रांनो तांत्रिक घटकाची जे काही मित्रांनो सिरीज चालू केलेली आहे. आता तांत्रिक घटकामध्ये जर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर आपण मानवी जीवशास्त्राविषयी आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर ही मित्रांनो आपली टेस्ट क्रमांक 5 या ठिकाणी असणार आहे. तर पहा या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो ही टेस्ट तुम्हाला मॉक टेस्ट म्हणून या ठिकाणी सोडवायची आहे. ज्यावेळेस मी प्रश्न वाचेल त्यावेळेस जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर तुम्हाला याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर चला वेळ न लावता थोडीची सुरुवात करूया. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 3 सेकंदाचा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर सर्वांनी एक टेस्ट म्हणून या ठिकाणी याचा वापर करायचा आहे आणि सर्वांनी आपला आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी टाकायचं आहे. तर पहा, पेसमेकर रिकाम जागा त्रास असलेल्या रुग्णासाठी वापरतात. आपले मार्कसुद्धा चेक करायचे आहेत. पेसमेकर रिकाम जागा त्रास असलेल्या रुग्णासाठी वापरतात. पहिला ऑप्शन पहा यकृत, 2 नंबरचा ऑप्शन आहे हृदयाचा, 3 नंबरचा ऑप्शन आहे मूत्रपिंडाचा आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो मेंदूचा. तर पेसमेकर हे जे काही उपकरण हृदयाचा त्रास असणाऱ्या व्यक्तीसाठी वापरलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. अ, जीवनसत्वाच्या अभावी कोणता आजार होतो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, रात आंधळेपणा, रंग आंधळेपणा आणि खरूज व यापैकी नाही. तर अ जीवनसत्वाला रेटिनॉल हे शास्त्रीय नाव देण्यात आलेलं आहे. त्यालाच अ जीवनसत्वाला त्या ठिकाणी कॅरोटीन जीवनसत्व असंसुद्धा म्हटलं जातं. तर अ जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला रात आंधळेपणा हा आजार होतो. ऑप्शन क्रमांक 1. आपले उत्तर किती येतील मित्रांनो तुम्हाला बरोबर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. ज्यावेळेस प्रश्न वाचेल त्यावेळेस एक टेस्टच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी सोडवायचे. जेवढा जास्त सराव होईल तेवढं मित्रांनो तुम्हाला यशाच्या जवळ जाणं शक्य होणार आहे. ठीक आहे. मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण एकूण वजनाच्या रिकाम जागा असते. मानवी शरीरात रक्ताचे वजन एकूण वजनाच्या किती टक्के असते अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. तर पहा, 9%, 10%, 12% की 13%. तर याचं उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. मानवी शरीरात रक्ताचे जे काही एकूण प्रमाण आहे एकूण वजनाच्या 9% एवढं मानवी शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण असतं. आता तुमच्यासाठी एक दुसरा प्रश्न विचारण्यात आला आहे. मानवी शरीरामध्ये जे काही आपले हाडे असतात, मानवी शरीरामध्ये एकूण 206 हाडे असतात. या 206 हाडामध्ये एकूण वजनाच्या किती टक्के वजन हे हाडाचं असतं हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर आपण जो का प्रश्न तुम्हाला सांगितला होतो मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण 9% असते तर मानवी शरीरामध्ये हाडाचं प्रमाण किती टक्के असतं हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. आणि मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी आरोग्य विभाग भरतीसाठी जे काही 40 तांत्रिक क्वेश्चन विचारले जातात ह्या 40 तांत्रिक क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला टॉपिक वाईज पूर्ण टॉपिक शिकवले जातील अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण एक सिरीज चालू केलेली आहे. यामध्ये पहा मित्रांनो जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर याची फी मित्रांनो फक्त 150 रुपये असणार आहे. या 150 रुपयामध्ये मित्रांनो तुमचा पूर्ण ह्या 40 मार्काची तयारी करून घेतली जाणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी 40 क्वेश्चन म्हणजे 80 मार्काची तयारी तुम्हाला मित्रांनो तब्बल या ठिकाणी 150 रुपयामध्ये करून घेतली जाणार आहे. जर अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर 79 अधिक माहितीसाठी मित्रांनो तुम्हाला 79 77 09 27 आणि 14 या नंबरशी तुम्हाला मला संपर्क साधायचा आहे. फक्त मित्रांनो 150 रुपयामध्ये 2 महिन्याचा कालावधी आणि पूर्ण तांत्रिक क्वेश्चनची मित्रांनो या ठिकाणी तयारी करून घेतली जाणार आहे. यामध्ये पहा मित्रांनो पूर्ण टॉपिक वाईज तुम्हाला डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. म्हणजे पूर्ण टॉपिक वाईज तुम्हाला शिकवलं जाणार आहे. आणि मित्रांनो याची विशेषता अशी की मागच्या वेळ जेवढे काही प्रश्न आले त्यावर आधारित तुम्हाला डिस्कससुद्धा त्यामध्ये करता येणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 79 77 09 27 14 या नंबरशी संपर्क साधायचा आहे. मित्रांनो आलेली संधी घालू नका. ज्यामध्ये मित्रांनो मे किंवा जूनमध्ये या ठिकाणी परीक्षा होणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आत्तापासून या ठिकाणी तयारी करणं महत्त्वाचं आहे. याचं कारण असे की मित्रांनो तुम्हाला 85+ गुण घ्यायचे असेल तर मित्रांनो तुमच्या 1 ते 2 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अभ्यास कुठल्याही पदाचा होत नाही. मित्रांनो जे विद्यार्थी असे म्हणतात की जाहिरात आल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी पोस्ट काढू, तर मित्रांनो अशा विद्यार्थ्याला कधीच पोस्ट निघत नाही. मित्रांनो स्पर्धा परीक्षेची पोस्ट 2 ते 3 महिन्यामध्ये मित्रांनो साधं शिपाईसुद्धा होता येत नाही, साधं शिपाईसुद्धा होऊ शकत नाही 2 ते 3 महिन्यामध्ये. आता तुम्हाला काही ठिकाणी सांगितलं जात असेल की 2 महिन्यामध्ये तुम्ही ही पोस्ट काढू शकता किंवा 6 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये, तर असं नसतं मित्रांनो. तुम्हाला कंटिन्युअमध्ये अभ्यास करावा लागतो. अभ्यासक्रम हा खूप मोठा असतो मित्रांनो, त्यासाठी तुमचा सराव आणि योग्य दिशा ही असणं महत्त्वाचं असतं. तर चला पुढचा प्रश्न घ्या. मोठ्या आतल्याची लांबी किती असते. मोठ्या आतल्याची लांबी किती मीटर असते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कोर्समधल्या विद्यार्थ्यांना याचं आन्सर 100% येणार आहे. तर मोठ्या आतल्याची लांबी किती असते. आता मोठ्या आतल्याचे कार्य काय आहे, लहान आतल्याचं कार्य काय आहे, मोठा आतले कुठल्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये कशा स्वरूपाची भूमिका निभावत असते याची संपूर्ण माहिती मित्रांनो कोर्समध्ये विद्यार्थी जे असतील त्यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी पहा मोठ्या आतल्याची जी काही लांबी असते ती असते मित्रांनो 1.5 ते 2 मीटर.
आपलं जे काही मोठं आतडं याची लांबी आहे मित्रांनो 1.5 ते 2 मीटर आहे, तर लहान आतड्याची लांबी 5 ते 6 मीटर असते. आपल्या लहान आतड्याची लांबी 5 ते 6 मीटर असते, मोठ्या आतड्याची लांबी 1.5 ते 2 मीटर असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपलं जे काही अन्न खातो या अन्नाचं पूर्ण पचन जे काय होतं ते होतं मित्रांनो या ठिकाणी लहान आतड्यामध्ये. आपण जे काय अन्न खातो या अन्नाचं पूर्णतः पचन होत असतं, ठीक आहे. मोठ्या आतड्यामध्ये मित्रांनो जे काही टाकाऊ पदार्थ असतात हे टाकाऊ पदार्थ आपल्या शरीराबाहेर टाकण्याचं कार्य मोठे आतडे करत असतं, हे तुम्हाला लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या. सापाला अजिबात ऐकू येत नाही हे विधान कसं आहे? बरोबर आहे, चूक आहे? पहा या ठिकाणी ऑप्शन पहा. पूर्णता बरोबर आहे, पूर्णता चूक आहे, दोन्ही बरोबर आहे, यापैकी नाही. आता सापाला अजिबात ऐकू येत नाही हे विधान बरोबर आहे का? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर सापाला अजिबात ऐकू येत नाही, तर हे विधान मित्रांनो पूर्णता बरोबर आहे. हे विधान मित्रांनो पूर्णता बरोबर आहे. सापाला अजिबात ऐकू येत नाही हे विधान मित्रांनो पूर्णता बरोबर आहे. आता साप चावल्याच्यानंतर मित्रांनो सर्वात विषारी साप म्हणून भारतामध्ये घुणस नावाचा साप भारतामध्ये सर्वात जास्त विषारी आहे. घुणस नावाचा साप मित्रांनो सर्वात जास्त विषारी आहे. आणि साप चावल्याच्यानंतर जे काही विष सापाचा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस मित्रांनो ते आपल्या रक्ताभिसरण संस्थेवर सर्वप्रथम हल्ला करत असतं. रक्ताभिसरण संस्थेवर सर्वप्रथम हल्ला करत असतं, त्यामुळे मित्रांनो साप चावल्याच्यानंतर आपली दृष्टीसुद्धा अंधुक होत असते. हे सुद्धा तुमच्या लक्षात येणं महत्त्वाचं आहे. प्रश्न विचारला जाईल की साप चावल्याच्यानंतर सापाचे विष सर्वप्रथम मानवी शरीराच्या कुठल्या संस्थेवर हल्ला करतं? तर ते रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करत असतं. हे तुम्हाला लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. परीक्षेला खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे. 150 रुपयामध्ये जी काही तुमची मित्रांनो या ठिकाणी जे काही तुमचं सिरीज आहे या सिरीजमध्ये मित्रांनो पूर्ण कोर्स हा 40 गुणाचा जे काही तुमचे 40 प्रश्न विचारले जातात हे 40 प्रश्नाचा पूर्ण कोर्स यामध्ये असणारे पूर्ण टॉपिक डिटेल वाईज परीक्षाभिमुख तुम्हाला शिकवले जाणार आहे, ठीक आहे. आता पहा रक्तभिसरणाचा शोध कोण लावला? तर विल्यम हार्वे यांनी लावला. हा प्रश्नसुद्धा मित्रांनो तुम्हाला खूप वेळेस विचारलेला आहे. आता सापामध्ये जे काही विष आपल्या शरीरामध्ये गेल्याच्यानंतर सापाचं जे काही विष तयार केलं जातं तर ते हाफकिन इन्स्टिट्यूट या ठिकाणी केलं जातं. कुठं? हाफकिन इन्स्टिट्यूट या ठिकाणी सापाचं विष तयार केलं जातं. म्हणजे जे काही साप आहे साप चावल्याच्यानंतर जे काही विष तयार होतं तर हे विष तयार झाल्याच्यानंतर त्याला प्रतिविष म्हणून या ठिकाणी हाफकिन इन्स्टिट्यूट या ठिकाणी मित्रांनो सापाचं म्हणजे सापाविरुद्ध लढण्यासाठी जे काय मित्रांनो इंजेक्शन किंवा साप चावल्याच्यानंतर जे काय औषध तयार केलं जातं हे हाफकिन इन्स्टिट्यूट या ठिकाणी तयार केलं जातं. तर ही हाफकिन इन्स्टिट्यूट महाराष्ट्र राज्याच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये याचं उत्तर तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पहिला ऑप्शन आहे मित्रांनो नागपूर, 2 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो पुणे, 3 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो या ठिकाणी अमरावती आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो मुंबई. तर प्रश्न तुम्हाला असा विचारण्यात आला आहे साप चावल्याच्यानंतर जे काही विष आपल्या शरीरामध्ये जातं तर याला प्रती म्हणजे साप चावल्याच्यानंतर जे काही विष आपल्या शरीरामध्ये जातं त्याला प्रतिरोध करण्यासाठी जे काही इंजेक्शन किंवा जे काही औषध तयार केलं जातं ते हाफकिन इन्स्टिट्यूट या ठिकाणी केलं जातं. तर ही हाफकिन इन्स्टिट्यूट महाराष्ट्र राज्याच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये याचं उत्तर तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पहिलं ऑप्शन आहे मित्रांनो नागपूर, 2 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो तुम्हाला पुणे, 3 नंबरचा ऑप्शन आहे अमरावती आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो मुंबई. या 4 पैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये हे तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो. रिकाम जागा हा विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो, तर कुठला विषाणू आहे की जो तोंडाद्वारे प्रवेश करतो आणि या ठिकाणी आपल्या चेतासंस्थेवर परिणाम करतो? पहिलं ऑप्शन आहे मित्रांनो एड्स, 2 नंबरचा ऑप्शन आहे पोलिओ, 3 नंबरचा ऑप्शन आहे टायफॉइड, 4 नंबरचा ऑप्शन आहे क्षय. तर जो काय पोलिओ नावाचा विषाणू आपल्या शरीरामध्ये गेल्याच्यानंतर तो तोंडाद्वारे प्रवेश करतो आणि चेतासंस्थेवर परिणाम करतो. ज्या व्यक्तीला पोलिओ होतो तर पोलिओचे जे काही विषाणू मित्रांनो आपल्या विष्ठेद्वारे म्हणजे आपल्या टॉयलेटद्वारे सर्वात जास्त बाहेर पडत असतात. आणि हा जो काय पोलिओ मित्रांनो पोलिओवर 2 प्रकारच्या लस दिल्या जातात, त्या लस कुठल्या आहेत याचीसुद्धा माहिती मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली होती, ठीक आहे. आता एड्सविषयी जर पाहिलं तर एड्सचा पहिला रुग्ण अमेरिका देशामध्ये आढळला आहे. हा विषाणूपासून होणारा आजार आहे आणि एड्स या आजारावर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं औषध या ठिकाणी उपलब्ध नाही किंवा कुठल्याही प्रकारची लस उपलब्ध नाही. हा एड्स कशामुळे होतो? तर हा अनैतिक संबंधातून एड्स नावाचा आजार होतो. हा आजार मित्रांनो दक्षिण आफ्रिकेमधील बबून नावाच्या माकडाला सर्वप्रथम झाला आणि त्याच्यानंतर हा मानवाला झालेला आहे. हे तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. वारंवार परीक्षेला प्रश्न विचारला जाणार म्हणजे 1 डिसेंबर हा दिवस जगामध्ये जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. जगामध्ये सर्वात जास्त एड्स रुग्ण दक्षिण आफ्रिका देशामध्ये आहेत. भारतामध्ये एड्सचा पहिला रुग्ण कुठे आढळला? तर भारतामध्ये एड्सचा पहिला रुग्ण चेन्नई या ठिकाणी आढळलेला आहे. आता चेन्नई हे मित्रांनो तामिळनाडूची राजधानी. चेन्नई शहराविषयी लक्षात ठेवा, 1904 चेन्नई या ठिकाणी भारतामधला पहिला सिमेंट कारखाना सुरू झाला. जगामध्ये सिमेंटचं उत्पादन करणारा भारत हा 5व्या क्रमांकाचा देश आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. क्षेत्रफळाने जगामध्ये सर्वात मोठा देश रशिया आहे.
भारताचा जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सातवा क्रमांक लागतो, हे सुद्धा तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचे आहे। चेन्नई या ठिकाणी मानवाची बँक आहे आणि मानवाच्या दुधाची बँक आहे। आणि चेन्नई या ठिकाणी मित्रांनो दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, गुणसूत्राची जे काही गुणसूत्राची बँक आहे। आता मानवी शरीरामध्ये एकूण 23 गुणसूत्राच्या जोड्या असतात आणि 46 गुणसूत्रे असतात, तर या गुणसूत्राची बँकासुद्धा चेन्नईमध्ये आहे, हे सुद्धा तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे। आता टायफॉइड हा आजार मित्रांनो विषाणूपासून होतो, हा मोठ्या आतड्याला होणारा आजार आहे। आता टायफॉइडचा जो काही विषाणू हा दंडाकृती स्वरूपाचा असतो। क्षयरोग हा जीवाणूपासून होणारा आजार आहे, याच्यावर BCG नावाची लस दिली जाते। आणि 24 मार्च हा दिवस जगामध्ये जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो। जो काही क्षयरोग आहे याला TB असे म्हणतात, म्हणजेच याला ट्युबरक्युलॉसिस असे म्हटलं जातं। आता क्षयरोगाचे जीवाणू कोणी शोधले, तर रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने क्षयरोगाचे जीवाणू शोधलेले। अशा स्वरूपाचा मित्रांनो तुमचा अभ्यास जर असेल तर तुम्हाला मित्रांनो पैकीचे पैकी गुण या ठिकाणी येण्यापासून कोणी रोखू शकत नाही। मित्रांनो तुमचं भविष्य तुमच्या हातामध्ये असणार आहे, त्यामुळे या 2 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं, जर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये जर आज तुम्ही जर आंब्याचं झाड जर लावलं तर पुढे तुम्ही आंबेच खाणार आहात त्याचे। आज जर तुम्ही या ठिकाणी जर काट्याचं झाड जर लावलं तर मित्रांनो पुढे सुद्धा तुम्हाला काटेच लावायचे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा वर्तमान काळ हा तुमचा भविष्यकाळ घडवत असतो। त्यामुळे वर्तमान काळामध्ये तुम्ही काय करता यावर मित्रांनो तुमचं भविष्य अवलंबून असतं। त्यामुळे मित्रांनो तुम्ही वर्तमान काळामध्ये चांगलं कार्य करा, 100% तुमच्या जीवनामध्ये यश येईल। तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला मेहनत करणं महत्त्वाचं आहे। मित्रांनो यशाला शॉर्टकट नाही। मित्रांनो निघून गेली वेळ आणि हातात राहिलं केळ अशा स्वरूपाची अवस्था बऱ्याच विद्यार्थ्यांची इसमध्ये होते। त्यामुळे योग्य ते वेळ योग्य ते काम आणि योग्य ते दिशेने होणं हे अतिशय महत्त्वाचं असतं। हे मित्रांनो यशाचा पहिला मंत्र आहे, ठीक आहे। हा स्पर्धा परीक्षेमध्ये यशाचा मंत्र आहे। मित्रांनो लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, मोजकेच विद्यार्थी या ठिकाणी सक्सेस होतात। त्यासाठी मित्रांनो मेहनत आणि योग्य दिशा आणि या ठिकाणी तुमचा संयम हा अतिशय महत्त्वाचा असतो। तुमची जिद्द, तुमची चिकाटी आणि तुमची मेहनत करण्याची हीच गोष्ट मित्रांनो अतिशय महत्त्वाची असते स्पर्धा परीक्षेमध्ये, ठीक आहे। तर मित्रांनो पुढचा प्रश्न 5-7 नंबरचा, आरोग्य विभागाची जीवनरेखा रिकाम जागा यांना म्हटलं जातं। अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, आरोग्य विभागाची जीवनरेखा परिचारिकाला म्हटलं जातं, डॉक्टरांना म्हटलं जातं, रुग्णवाहिकेला म्हटलं जातं की यापैकी नाही? तर आरोग्य विभागाची जीवनरेखा म्हणून या ठिकाणी रुग्णवाहिकेला म्हटलं जातं। ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, तर मित्रांनो रुग्णवाहिकाचा जो का दूरध्वनी क्रमांक परीक्षेला विचारला जातो, तर आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक 108 आहे, हा परीक्षेला विचारला जातो। आता जागतिक परिचारिका दिन म्हणून कधी साजरा केला जातो, तर 12 मे हा दिवस जगामध्ये जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो। तर ह्या फेरेन नाइटिंगेल या जागतिक परिचारिका होत्या। तर मित्रांनो ह्या ज्या काही परिचारिका होत्या, तर या परिचारिकाचा जन्मदिवस 12 मे हा दिवस जगामध्ये जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो। तर महाराष्ट्र शासनाने परिचारिकेसाठी कुठल्या कलरचा गणवेश या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे किंवा लागू केलेला आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं। म्हणजे दवाखान्यामध्ये जर तुम्ही परिचारिका म्हणून जर लागले, तर त्यासाठी तुम्हाला कुठला ड्रेस घालावा लागतो, पिवळा ड्रेस, बदामी कलरचा ड्रेस, हिरवा ड्रेस की या पांढरा ड्रेस, यापैकी कुठलं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचं आहे, प्रश्न विचारले जातात। आता दवाखान्याचा जो काय प्रमुख असतो त्याला डीन असे म्हणतात। एक आरोग्य सेवक मित्रांनो 5000 लोकसंख्येमागे मित्रांनो एक आरोग्य सेवक नेमला जातो। आता वेगवेगळ्या दुर्मिळ भागामध्ये वेगळा, आदिवासी भागामध्ये वेगळा, अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला आरोग्य सेवकविषयीसुद्धा माहिती असणं महत्त्वाचं असणार आहे। पुढे पहा, लाल रक्त पेशीचा जीवनकाळ किती दिवसाचा असतो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो। आता लाल पेशीचं आपल्या रक्तामध्ये काय कुठल्या प्रकारचं महत्त्वाचं कार्य आहे, लाल रक्त पेशीविषयी मित्रांनो मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती आपल्या कोर्समध्ये दिलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी कोर्सला ॲडमिशन घेतलेलं त्या विद्यार्थ्यांना याविषयी डिटेल माहिती झालेली असेल। मित्रांनो तुमचा अभ्यास चेक करण्यासाठी तुम्हाला सराव असणं खूप महत्त्वाचं असतं। तर लाल रक्त पेशीचा जो काही जीवनकाळ आहे तो आहे मित्रांनो 120 दिवसाचा। ऑप्शन क्रमांक 2, 120 आणि 127 हे दोहीसुद्धा ऑप्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे। कधी कधी 120 देतात, कधी कधी 127 देतात, ठीक आहे। हे दोहीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं। लाल जे काय आपल्या शरीरामध्ये लाल रक्त पेशी असतात यांचं कार्य काय, यांना लाल रंग कशामुळे प्राप्त होते, डिटेल माहिती मित्रांनो आपल्या कोर्समध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे। आता मानवी शरीराचे सामान्य तापमान रिकाम जागा असते, तर मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान फेरिया MP असलेला प्रश्न आहे। तर मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान मित्रांनो 37 डिग्री सेल्सिअस असते, 37 डिग्री सेल्सिअस असते। प्रश्न मात्र पहा, प्रश्न जसा विचारेल तसं तुमचं उत्तर। आता तुम्हाला हा प्रश्न मी या ठिकाणी सांगितले, मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये 37 डिग्री सेल्सिअसमध्ये असतं, परंतु हाच प्रश्न जर तुम्हाला असा, मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती फॅरेनहाइट असते, अशा स्वरूपाचा जर आला तर तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असलं पाहिजे 98 फॅरेनहाइट। पहा प्रश्न व तुमचं उत्तर चेंज होत असतं।
त्यामुळे तुमचा परिपूर्ण अभ्यास असणं अतिशय महत्त्वाचं आहे. पहा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी विचारलेला आहे की मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असतं. सर्व विद्यार्थ्यांना माहीत असतं 37 डिग्री सेल्सिअस. हा प्रश्नाच्या दृष्टिकोनातून हे उत्तर अतिशय योग्य आहे. परंतु प्रश्न या ठिकाणी जर असा आला मानवी शरीराचे सामान्य तापमान किती फॅरेनहाइट असते, किती फॅरेनहाइट असते अशा स्वरूपाचं जर आला तर ते 98 फॅरेनहाइट मानवी शरीराचे तापमान असते. हे सुद्धा तुमच्या लक्षात राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. परीक्षाभिमुख प्रश्नाचा सराव करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. क्षय हा रिकाम जागा रोग आहे, वरतीच मी तुम्हाला सांगितलेलं, त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला सांगायचं. याची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या ठिकाणी आपल्या कोर्समध्ये सुद्धा दिलेली होती. मागच्या सुद्धा प्रश्नामध्ये मी तुम्हाला याची डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर क्षयरोग हा मित्रांनो कशापासून होतो याचं उत्तर मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ. व्हिडिओ आवडला शेवटी लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर 150 रुपयामध्ये 2 महिन्याचा तांत्रिक प्रश्नाचा पूर्ण मित्रांनो कोर्स, प्रश्न म्हणजे तुम्हाला प्रश्नसुद्धा स्वरूपामध्ये दिले जातील. तुमचं टॉपिक वाईज सुद्धा मित्रांनो या ठिकाणी दिलं जाईल. त्याच्यानंतर आता आपलं पहा मानवी आरोग्यशास्त्र चालू झालेलं आहे. याच्या अगोदर मानवी शरीराचे अवयव त्याविषयी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिली होती. हाडाचे कार्य काय, हाडं कशामुळे मजबूत होतात, आपल्या शरीरामध्ये रक्त किती असतं, रक्ताभिसरणाचा शोध कोण लावला, रक्तगटाचा शोध कोण लावला, तो कशा स्वरूपामध्ये शोध लागला. त्याच्यानंतर जे काही जीवनसत्वे आहेत, पाण्यात विरघळणारी जीवनसत्व कुठली, मेदात विरघळणारी जीवनसत्व कुठली, मानवी शरीर तयार होताना सर्वप्रथम कुठला अवयव या ठिकाणी निर्माण होतो, आणि मानव या ठिकाणी मृत्यू झाल्याच्यानंतर मानवी शरीरातला कोणता असा अवयव आहे की जो जीव आपण मेल्याच्यानंतर सुद्धा 4 ते 5 मिनिट जिवंत राहतो. या प्रश्नाची उत्तरं मागच्या प्रश्नामध्ये आपले जे काही मागच्या कोर्स जे काही अर्धा कोर्स आपला झालेला त्यामध्ये विद्यार्थ्यांना येणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं मानवी शरीराचा असा कुठला भाग आहे की ज्या भागामध्ये हाड नाही. मानवी शरीराची जी काही जीभ आहे तर ही जीभ कुठल्या कलरची जर असेल तर माणूस हा निरोगी म्हणून ओळखला जातो. तर गुलाबी कलरची जर तुमची जीभ असेल तर तुम्ही निरोगी आहात, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार नाही हे तुम्हाला डिक्लेअर केलं जातं. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो अतिशय डिटेलमध्ये आपण या कोर्समध्ये माहिती पाहणार आहोत. त्यामुळे जर मित्रांनो तुम्हाला कोर्स लावायचा असेल तर या ठिकाणी 79707214 या नंबरशी मला संपर्क साधायचा आहे. तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितरित्या आवडला असेल. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. थँक्यू.